दिस वीडियो इज स्पॉन्सर्ड बाय शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक। जगातील युवा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील युवक मोठ्या संख्येने सुशिक्षित आणि कौशल्यधारित शिक्षणाने समृद्ध होत आहेत। बदलत्या जागतिक समीकरणाच्या पार्श्वभूमीवर अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आता भारतात आपले पाय भक्कमपणे रोवत आहेत। रोजगारक्षम युवक आणि सक्षम कंपन्यांची सांगड घालून देण्याचे महत्त्व कार्य फॉर्च्यून फाउंडेशन गेल्या 7 वर्षापासून सातत्याने करीत आहे। यावर्षी देखील फॉर्च्यून फाउंडेशनच्या वतीने येत्या 25 मार्चपासून यूथ एम्पॉवरमेंट समिट 2022 आयोजन करण्यात आले आहे। फॉर्च्यून फाउंडेशनचे अध्यक्ष प्राध्यापक अनिलजी सी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या दूरदर्शी उपक्रमाचे यंदा 8वे वर्ष आहे। सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग अर्थात MSME इंजिनिअरिंग कॉलेज प्लेसमेंट असोसिएशन म्हणजे ECPA आणि नागपूर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने उद्यमशील युवकांचा हा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे। शुक्रवार 25 मार्चला सकाळी 10 वाजता यूथ एम्पॉवरमेंट समित उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत आमदार निवास सिव्हिल लाईन येथे होणार आहे। रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी एकाच छताखाली उपलब्ध करून देणाऱ्या या यूथ एम्पॉवरमेंट समिटमध्ये भरगच्छ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून मान्यवरांची प्रेरक मार्गदर्शन, परिसंवाद, सहकारी महामंडळ आणि खाजगी योजनांच्या स्टॉल्ससह अनेक मशिनरीचा प्रदर्शनात समावेश राहणार आहे। शिवाय प्रधानमंत्री कौशल विकास योजना आणि मुद्रा लोन योजनेअंतर्गत सर्व बँकांद्वारे मार्गदर्शनाशिवाय नोकरीसाठी प्रत्यक्ष मुलाखती असे संधीचे भांडार युवा वर्गासाठी खुले असणार आहे। फॉर्च्यून फाउंडेशनच्या माध्यमातून 2015 पासून आम्ही युवकांना एम्पॉवर करण्याच्या दृष्टिकोनातून, सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून दरवर्षी यूथ एम्पॉवरमेंट समिट हे आयोजित करीत असतो। यावर्षी हे 8वं वर्ष आहे आणि यावर्षी देखील आम्ही 25, 26, 27 मार्च अशा 3 दिवस यूथ एम्पॉवरमेंट समिटचं आयोजन आपल्या स्थानिक MLA हॉस्टेल परिसर आणि MLA हॉस्टेलमध्ये आयोजित केलेलं आहे। दिनांक 25 तारखेला सकाळी 11 वाजता या यूथ एम्पॉवरमेंट समिटचं उद्घाटन केंद्रीय मंत्री आदरणीय श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते होणार असून माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते श्री देवेंद्र फडणवीस हे या कार्यक्रमाची अध्यक्षता करणार आहे। सगळ्या युवकांना नोकरी देण्याच्या दृष्टिकोनातून किंवा स्वयंरोजगार मिळवण्याच्या दृष्टिकोनातून यूथ एम्पॉवरमेंट समिट दरवर्षी आयोजन होत असतं। या आयोजनामध्ये युवकांना ज्यांना नोकरी पाहिजे आहे अशांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतं। www.yes.nagpur.in याच्यावर जर आपण गेलो तर याचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन होतं। जवळपास यावर्षीच्या आयोजनामध्ये 105 विविध कंपन्या ज्या आहेत या ठिकाणी मुलांचे इंटरव्ह्यू घेऊन आणि त्यांना सिलेक्ट करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी येणार आहेत। मी आपल्या माध्यमातून युवकांना मोठ्या प्रमाणात विनंती करतो की इथे येणाऱ्या कंपन्या ज्या आपल्या आज जिल्ह्यात आलेल्या आहेत त्यांचा उपयोग करून आणि आपलं भवितव्य तयार करण्याच्या दृष्टिकोनातून आपण याचा लाभ घ्यावा। त्याचप्रमाणे विविध बँकांचे स्टॉल्स, मुद्रा बँक, विविध मशिनरीजचे स्टॉल्स त्या ठिकाणी राहणार आहेत, ज्याच्यात सेल्फ एम्प्लॉयमेंट, स्वयंरोजगाराच्या दृष्टिकोनातून ज्यांना संधी उपलब्ध करून द्यायची आहे त्या दृष्टिकोनातून देखील त्याची व्यवस्था होणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी तज्ज्ञ लोकांचं मार्गदर्शन, काही स्वअनुभव सांगणारे यशस्वी प्रयोग अशा पद्धतीने मार्गदर्शन त्या ठिकाणी होणार आहे। मी आपल्या माध्यमातून सर्व युवकांना विनंती करतो की या आयोजनाचा लाभ आपण घ्यावा आणि 25, 26, 27 मार्चच्या दरम्यान स्थानिक MLA हॉस्टेल परिसरामध्ये येऊन आपल्यामध्ये असलेल्या स्किलचं प्रगतीकरण करत आपण एक चांगला जॉब, चांगली नोकरी आणि स्वयंरोजगारात स्वतः करता एक रोजगार निर्माण करण्याच्या दृष्टीकोन शोधण्याच्या दृष्टीकोन आपण निश्चितपणे त्या ठिकाणी यावं असं आवाहन मी करतो। एक बेहतर भविष्य की शुरुआत एबिलिटी ईवी के साथ मध्य भारत के नागपुर शहर में शुरू हो चुका है। भव्य इलेक्ट्रिक स्कूटर मैन्युफैक्चरिंग असेंबली यूनिट अध्ययन मोटोकार प्राइवेट लिमिटेड अपने शहर या तालुका में डीलरशिप प्राप्त करने हेतु आज ही संपर्क करें। कॉन्टैक्ट करें 7774012346 और 9422180081। हमारा पता
B139 बुट्टीबुरी MIDC नागपुर, हमारी वेबसाइट www.abilityev.com।